असं आहे. एक आपण ध्यानात ठेवा, हा प्रश्न जो आहे ना नामस्मरणाचा, हा मुळात काय प्रश्न आहे? हा तत्त्वज्ञानातला एक अति महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या तत्त्वज्ञानात मी शिरत नाही, ते फार खोल आहे, पण आपल्या साधनाला जरूर जेवढा आहे तेवढा मी उल्लेख करतो. त्याचं की नाही पार्श्वभूमी आपल्या लक्षात आली ना म्हणजे झट दिशी कळेल. जेव्हा महात्मा गांधी राजकीय क्षेत्रामध्ये आले तेव्हा लोकमान्य जिवंत होतेच, त्यावेळेला एक मोठा प्रश्न निर्माण झाला. साधन शुचिता असं त्याला म्हणतात, बरं का? तत्वज्ञानामध्ये याला दी प्रॉब्लेम ऑफ द एंड्स अँड मीन्स असं म्हणतात, म्हणजे साध्य साधन विचार. महात्माजींचं म्हणणं काय, तोही थोर पुरुष बरं का, त्याचं राजकारण एक क्षेत्र असतं ना, निदान आपल्यापेक्षा तरी थोर होत असतो, ते काय म्हणत की तुमचं जे साध्य आहे ते स्वातंत्र्य आहे ना, तर त्याचं जे साधन असणार ते अत्यंत शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे. मग त्यांचं ते सत्य नाहिंसा वगैरे ते झालं, त्याचा परिणाम काय झाला हा आपला संबंध नाही, फक्त सिद्धांताचा विचार आहे. लोकमान्य काय म्हणत, त्याचं एक उदाहरण सांगतो प्रत्यक्ष. पुण्यामध्ये एकदा एक मोठी सभा झाली, लोकमान्य अध्यक्ष होते आणि सेनापती बापट हे व्याख्याते होते. तेव्हा सेनापती बापट म्हणजे क्रांतिकारक, आणि त्यावेळेला तर वयही फार नव्हतं, तेव्हा ते जे बोलायला लागले जोराने, तेव्हा लोकमान्यांनी खाली त्यांची काठी घेऊन पाय ओढला जरा, किंवा तुम्ही एवढं बोलू नका म्हणून, बरं का? पण त्यांच्या बोलण्याने लोक खुश झाले. पुढे लोकमान्य जेव्हा अध्यक्षीय भाषण करायला उठले तेव्हा ते काय म्हणाले, ते म्हणाले की जर आज क्रांती शक्य असती तर तुम्हा सगळ्यांच्या पुढे मी उपर्ण कंबलेला बांधून पुढे उभा राहिलो असतो, आज ती अवस्था नाही आहे, म्हणून आज नुसत्या बोलण्याने काही होणार नाही, बरं का? म्हणजे काय, साधन शुचिता याचा अर्थ असा नाही की कोणतंही साधन मी वापरावं किंवा न वापरावं, तर आज शक्य काय आहे हे साधन शुचितं महत्त्व आहे. दुसरा एक प्रसंग सांगतो, कलकत्त्याला हे गेले असताना 1906-07 सालची मला वाटतं गोष्ट आहे, की एक लाहिरी नावाचा गृहस्थ त्यांना भेटला. मला राजकारण सांगायचं नाही, साधन शुचिता म्हणजे काय एवढाच माझा प्रश्न आहे. तेव्हा तो काय म्हणाला, अहो तुम्ही हे काय, तुम्ही क्रांतिकारकी आहात, सरकारला शिव्या देता, त्यांच्याशी लढायची भाषा करता, हे काय? तेव्हा तो काय म्हणाला लाहिरी, की राजकारणामध्ये बुद्धाचं म्हणणं का मानू नये, गौतम बुद्धाचं, त्याचं म्हणणं काय, अक्रोधेन जयेत क्रोधम, क्रोध जिंकायचा आहे ना दुसऱ्याचा, अक्रोधानं जिंका, हां, अक्रोधेन जयेत क्रोधम, असाधून साधूना जयेत, जो दुष्ट मनुष्य आहे त्याला साधुत्वाने जिंका, बरं का? जयेत कदर्यम दानेन, कदर्य म्हणजे चिकूपणा, दान करून म्हणजे उदारपणाने चिकूपणा जिंकावा, जयेत सत्येन च अनृतम, अनृत आहे ते सत्याने जिंकावं. लोकमान्य हसले, लोकमान्य फार थोर पुरुष होता बरं, विचारवंत. ते काय म्हणले लाहिरी, राजकारण हा प्रापंचिकांचा खेळ आहे, इट्स अ गेम ऑफ वर्ल्डली पीपल, हा प्रापंचिकांचा खेळ आहे, आणि प्रपंचामध्ये या बुद्धाच्या वचनापेक्षा गीतेमधलं जे भगवंताचं आहे, ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यहम, जो जसा तसा मी आहे हा म्हणजे यशस्वी होतो असं त्यांनी सांगितलं त्याला. आता बघा, जर क्रांती शक्य असती तर लोकमान्याने केलीच असती, मग साधन शुचिता कसली, हा प्रापंचिक प्रश्न. परमार्थामध्ये काय आहे फरक आहे थोडासा, साधन आणि साध्य याचा जो भेद आहे हा भेद, आणि प्रपंचामध्ये एक राजक तुमचं स्वातंत्र्य आहे ध्येय आणि त्याचं साधन यात फरक आहे. एक उदाहरण घेऊ आपण, आता ॲटम बॉम्बचं उदाहरण घ्या. ॲटम बॉम्ब तयार केला, त्याचं जे साधन आहे ते साधन त्या साध्यामध्ये नाही, ॲटम बॉम्बमध्ये ते साधन नाही,
म्हणजे प्रपंचामध्ये हे भेदच सगळं असल्यामुळे साधन आणि साध्य हे निराळं असतं नेहमी. तुम्हाला रोग झाला तर त्या रोगामध्ये त्याचं औषध नसतं, रोगामध्ये औषध नसतं, ते निराळं असतं. म्हणजे दृश्यामध्ये जेव्हा मायेच्या क्षेत्रामध्ये म्हणा, जेव्हा एखादी घटना घडवायची असते त्या घटनेमध्ये त्या घटनेचं साधन नसतं, ते वेगळं असतं. परमार्थामध्ये असं नाही, परमार्थामध्ये अभेद असल्यामुळे जे साध्य आहे त्याच्यामध्येच साधन असलं पाहिजे. किंबहुना साधन म्हणून जे आहे त्या साधनामध्ये साध्य नसेल तर ते साधन होऊ शकत नाही. आता उदाहरण घेऊ आपण, बरं का. समजा एखाद्या माणसाला परमात्मदर्शन पाहिजे आहे, ईश्वर दर्शन पाहिजे आहे. त्या ईश्वर दर्शनाचं जे साधन आहे, कोणतंही समजा ज्ञान म्हणा, कर्म म्हणा, अमकं म्हणा, तमकं म्हणा, ते साधन त्याच्या अंतरंगात असल्याशिवाय ते शक्यच नाही. कारण त्याच्या अंतरामध्ये जे परमात्मस्वरूप आहे त्या परमात्मस्वरूपालाच अनुसरून त्याचं साधन पाहिजे. म्हणून साधन आणि साध्य ह्याच्यामध्ये परमार्थाचा विचार करताना जे साधन करतो त्यामध्ये साध्य काहीतरी रूपानं असलंच पाहिजे, त्याशिवाय साधन होणार नाही. म्हणून नामामध्ये परमात्मा असल्याशिवाय नामाला नाम पण येणारच नाही. हे काठ्याकुटच आहे बरं का, पण सोडून द्या. याचा साध्या भाषेचा अर्थ काय, तुम्ही आंब्याची कोळी घेतली, त्या आंब्याच्या कोळीमध्ये आंब्याचं झाड असल्याशिवाय त्या आंब्याच्या कोळीला कोळी पण येत नाही. तसं तुम्ही भगवंताचं नाम घेताना त्यामध्ये परमात्मस्वरूप गुप्त रूपानं असल्याशिवाय त्या नामाला नाम पण येणार नाही. आणि आपण साधन करताना त्यातलं जे परमार्थ स्वरूप आहे, गुप्त परमार्थ स्वरूप, ते अधिकाधिक अधिकाधिक उघड होत जाणं म्हणजे साधन आहे. एवढं पुरे, जास्त नको, नाही का. आणि हो, गाठ्यामध्ये झोपही यायची निशिंची आज, ते नको. मग जेव्हा सत्पुरुष आपल्याला नाम देतो त्यावेळेला तो आपलं परमात्मस्वरूप शक्तिरूपानं त्यात घालतो आणि तुम्हाला नाम देतो. त्या शक्तीची जाणीव होणं म्हणजे साधन होणं आहे. बर, आता नाम देतो का, असं आहे ना, असं आहे. हे विश्व जर सगळं परमात्मस्वरूपच आहे तर त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी नाम आहे. महाराजांना असं विचारलं की बा, रामाच्या डोळ्याला पाणी आलं, म्हणजे हे कसं काय आहे, यात काय चमत्कार आहे. म्हणाले, प्रत्येक वस्तूमध्ये जर परमात्मा गुप्त रूपानं आहे तर तो भावनेनं बाहेर काढण्याचं सामर्थ्य ज्याला आहे त्याला काहीच नवीन नाही आहे ते. इतकंच नव्हे, ते म्हणाले की ज्या वेळेला तुम्ही आवाहन करता, त्यांनी गणपतीचं उदाहरण दिलं. आपण गणपती घरी आणतो, तो मातीचा असतो. समजा पूजा करायच्या आधी आणलेला आहे गणपती आणि त्याचा हात तुटला, आपल्याला काहीच वाटत नाही, व मातीचंच आहे ते. पण समजा तुम्ही आवाहन केलं, त्याची प्रतिष्ठा केलीत आणि हात तुटला, तर वाटतं वा गणपतीचा हात तुटला. म्हणजे वस्तूमध्ये परमात्मा आहे, त्यामध्ये आपण जर मनाने प्रतिष्ठा केली तरच त्याला देव पण येतं. मग राम या शब्दाला साधा शब्दच आहे, सत्पुरुषाच्या तोंडून म्हणून जेव्हा येतो त्यामध्ये परमात्मशक्ती येते. आणि हे नामाचं महत्त्व आहे. बरं, आणखी एका तऱ्हेनं सांगतो आपल्याला, निराळ्या तऱ्हेनं. असं आहे, परमात्मा परमात्मा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा काय आहे ते, तर असं आहे की प्रत्येक वस्तू जी आहे तिचं वर्गीकरण करता येतं. एक उदाहरण घ्या, गाय आहे. गाय म्हटली म्हणजे जगात हजार ठिकाणी ज्या गाया आहेत, गायी आहेत, ते गाय म्हणजे गायच. म्हणजे काय, गायी पण म्हणून जे आहे ते गायी पण सगळीकडे सारखं. आपण माणूस आहोत ना, आफ्रिकेमध्ये काय तुम्हाला माहिती असेल, पेपरमध्ये वाचलं असेल की आफ्रिकेमध्ये दुष्काळ पडला आहे आणि तिथे पुष्कळ धान्य पाठवा, अमकं पाठवा, नाही का. नाही परवा नाही की त्या नागपूरमध्ये ते काय लोकांच्यावर लाठीमार झाला, इतकी मार ते पोरं बाळं मेले. आपण म्हणतो काय बाही,
मानवता, ती काय ती त्या हलक्या जातीचे म्हणून काय मानवता आहे. म्हणजे वस्तू ज्या असतात त्या वस्तूमध्ये असं एक सार्वजनिक तत्व असतं, त्याला वेदांतामध्ये सामान्य असं म्हणतात, बरं का. इंग्लिशमध्ये त्याला युनिव्हर्सल असं म्हणतात. तेव्हा जर जगामध्ये प्रत्येक ठिकाणी असं सामान्य आहे तर त्या सामान्याचं एक मोठं सामान्य आहे, त्याचं नाव परमात्मा, दी ग्रँडेस्ट युनिव्हर्सल, त्याला वेदांतात महासामान्य म्हणतात. देव हा महासामान्य आहे म्हणजे सगळं त्याच्या पोटात आहे. हे जे महासामान्य आहे ते कसं व्यक्त होतं, इंग्लिशमध्ये म्हणतात दी पोटेन्शियल बिकम्स दी ॲक्च्युअल, जे गुप्त आहे ते प्रगट होतं. ते कसं होतं तर दृश्यामध्ये प्रगट होतं. दृश्यामध्ये सर्वात व्यापक काय आहे, शब्द हा अतिशय व्यापक आहे. शब्द व्यापक का, तर आपल्याकडे पंचमहाभूत आहेत ना, या प्रत्येकाचं एक एक गुण आहे. पृथ्वीचं जडत्व, या पाण्याचं द्रवत्व, त्याची शक्ती आहे बरं का. पृथ्वीची जड ही शक्ती आहे, म्हणजे त्याला हलवल्याशिवाय हलत नाही, म्हणून त्याची ती शक्ती. पाण्याची शक्ती वाहवणं, बरं का, प्रवाह. अग्नीची शक्ती दाहकत्व, वायूची शक्ती सुकवणं. आणि आकाशाची शक्ती आहे शब्द, सगळ्यात सूक्ष्म आकाश आहे. म्हणून या विश्वामध्ये सगळ्यात सूक्ष्म शक्ती असणारा असेल तर साऊंड, शब्द. तुम्हाला सांगतो, कृष्णमूर्तींचं एक नोटबुक आहे, कृष्णमूर्ती ऑन हिमसेल्फ म्हणून, म्हणजे त्यांनी स्वतःबद्दल त्यामध्ये लिहिलेलं आहे शेवटचं. त्यानंतर त्यांनी काही लिहिलं नाही. त्यांना एक टेप रेकॉर्डर दिला आणि म्हणाले, तुम्हाला स्वतःविषयी जे बोलायचं आहे ते त्यात बोला. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते फिरायला जात रोज सकाळी, आणि तिथे त्यांना निसर्गाची फार आवड होती, अतिशय आवड, आणि ते खरं रमत असत. तेव्हा ते म्हणाले, एका शेतामध्ये एकटं झाड होतं, एक तर म्हणले ते झाड आहे त्याचा एक विशिष्ट नाद आहे, आवाज आहे, आणि त्या आवाजामध्ये ते झाड रमलेलं आहे. पुढे म्हणाले, विश्वामध्ये नव्हे या जगामध्ये प्रत्येक वस्तूला नाद आहे, दगडाला आहे, झाडांना आहे, सगळ्या प्राण्यांना आहे, त्याचा त्याचा आवाज आहे. का आवाज आहे, तो नाद त्या आकाशाचा आहे. आकाशाचं तत्व त्यात आहे ना, तो अत्यंत सूक्ष्म आहे. यालाच ओंकार असं म्हणतात वेदांतात. हा जो शब्द आहे दी युनिव्हर्सल साऊंड, बरं का, असं स्वामी रामदासांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे हे महाराजांचं नाम आहे. नाम म्हणजे आपण जो शब्द म्हणतो तो नव्हे, या विश्वाला व्यापून असणारा जो विश्व परमेश्वराचा आवाज आहे तो तो आहे. याचं महत्त्व काय आहे, असं आहे, परमात्मा म्हटला ना त्याला मीपणा नाही, म्हणूनच आपल्याला अहंकार नाहीसा करा म्हणतात, त्याला मीपणा नाही. पण विश्व निर्माण करताना त्याला चैन पडे ना, त्याला असं वाटलं माझं हे सौंदर्य आहे, माझा हा आनंद आहे, हा असा बाहेर टाकावा, म्हणून हे विश्व निर्माण झालं. हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे बरं का, की त्याला चैन पडे ना, माझं हे जे सगळं आहे हे मलाच एकदा भोगू दे. याला एक उत्तम उदाहरण सांगतो, महाराजांची कमाल आहे बा, बुद्धी बुद्धी म्हणजे काय असेल त्या पुरुषाचं, आणि कुठे शिकलेले नाहीत हो, ह्या आमची कल्पना काय, पुस्तकं वाचल्याशिवाय ज्ञान कसं येईल हो, नाही का. ते काय म्हणाले, परमेश्वराला असं कसं वाटलं म्हणाले, बरं का, की हे करावं, तो तर त्याला वासना नाही काही नाही. त्याचं असं झालं म्हणले, भगवान श्रीकृष्ण लहान होते, 4-6 महिन्याचे लहान होते, आणि तुम्हाला कालच आपलं बोलणं ना, हातचा अंगठा चोखतात, तसं ते पायाचा अंगठा चोखायला लागले. लहान पोर पायाचा अंगठा चोखायला लागले. तेव्हा यशोदा म्हणाली, अरे हे काय, पायाचा अंगठा काय चोखतोयस. नाही म्हणले, असं आहे, माझे भक्त माझ्या चरणाच्या धुळीची फार अपेक्षा करतात, त्याच्यात काय गोडी हे पाहावं म्हणून म्हणले मी पाया तोंडात घालतोय. काय सृजनशीलता आहे, क्रिएटिव्हिटी आहे बघा,
एवढी हे आहे नाही का. तसं भगवंताला झालं म्हणाले. सगळी माणसं आपली आनंद 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 करतात, अशांचा आनंद आहे तरी काय पाहावं म्हणून. बरं आनंद भोगायचा म्हणजे एकट्याला भोगता येत नाही, आनंद भोगायला दोन लागतात. म्हणून म्हणले विश्व निर्माण केलं आणि आपला आनंद कसा भोगाव हे पाहिलं त्यांनी म्हणाले. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तर तो आनंद भोगायला दोन व्हायचे ना, दोन व्हायला हा मी झाला म्हणून ईश्वराला स्वतःच जे भान आलं अहम अहम मी ब्रह्म आहे मी ईश्वर आहे हा ओंकार. म्हणून नाम म्हणजे परमेश्वराला स्वतःची जी जाणीव झाली ते नाम आहे. नाम म्हणजे काय, आपण शब्द करतो बर, ते जे नाम आहे अहम ओंकार तो कुठ, त्याला विश्वबीज म्हणलंय ना ज्ञानेश्वर महाराजांनी. अकार उदर विकार, अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, असं सगळं विश्वाला व्यापून असणारा हा ओंकार आदि बीज ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच आहे. तेव्हा हे जे नाम आहे हे नाम कोणात प्रगट झालं, सगळ्यात माणसात प्रगट झालं. आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं 2-4 दिवसापूर्वी की प्राण्यांना भाषा नाही, प्राण्यांना शब्द नाही. चिंपॅन्झी माकडाला 32 शब्द आवाज आहेत. बस संकट आलं तर ते सारे आवाज करतात विशिष्ट प्रकारचा. जर बोलवायचं झालं त्यांच्या ग्रुपमधल्या ह्याला तर आवाज करतात. माणसाचं असं नाही, माणूस भाषा वापरतो, माणूस शब्द वापरतो. म्हणजे शब्द जर असेल तर हे परमेश्वराच्या नादाचं पूर्ण स्वरूप आहे, आणि ते जर असेल तर ते माणसामध्येच आहे. या शब्दामध्ये विलक्षण शक्ती आहे. तुम्ही सगळे वर्तमानपत्र वाचणारे लोक आहात, स्त्री पुरुष, समजा आपल्या पंतप्रधानांनी एक नुसतं विधान केलं काहीतरी पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये, संबंध देश हादरून जातो. नवे परदेशामध्ये त्याचे हे उमटतात हो ना. काय शब्दाला सामर्थ्य आहे विचार करा. आपण अगदी साधी गोष्ट सांगतो आपल्याला ऐकण्यासारखं आहे. ते भाऊसाहेब होते ना, त्यांना की नाही म्हातारपणी 91 वर्षाचं वय, तेव्हा शरीरातली मल ढकलण्याची शक्ती गेली जवळजवळ. त्यांना एनिमा द्यावा लागले 2-3 दिवस झाले म्हणजे. मग पोट दुखायचं, तेव्हा महाराज म्हणायचे भाऊसाहेब कशी आहे तब्येत, बरी आहे म्हणायची. काय होत आहे का, पोट दुखत आहे म्हणायचे. का व 3 दिवस शौचालय झाले नाही म्हणायचे. तर महाराज काय म्हणायचे, आज होईल बरं का शौचाला बरं का. आणि आश्चर्याची गोष्ट अशी ते स्वस्त व्हायचे म्हणायचे आज होणार शौचाला. महाराज म्हणाले म्हणाले आणि त्यांना 2-3 तासाने शौचालय व्हायचे. काय शब्दाचं सामर्थ्य आहे हेही जाऊ द्या. तुम्ही काय म्हणाले, तुम्ही विलक्षण उदाहरण सांगता. समजा तुमचं पोट दुखायला लागलं बरं का, आणि तुमचा एक विलक्षण डॉक्टर आहे, त्याला दुसरं काही नाव नाही म्हणत मी, एक विलक्षण डॉक्टर आहे, तो गेला आणि तो म्हणाला तुमचं पोट दुखत आहे ना, हे तिची बायोप्सी करायला पाहिजे. काय वाटेल तुम्हाला खरं सांगा, हां हादराल ना तुम्ही, नुसतं पोट दुखत आहे. त्याने काय शब्दाचं सामर्थ्य आहे, विलक्षण सामर्थ्य असतं नाही का. महाराज आणखी एक उदाहरण द्यायचे बरं का. नाम घ्यायची उत्कटता कशी असावी याच्याबद्दल देत बरं का. ते काय म्हणाले, पूर्वी असं असे की परीक्षा झाली की त्याचा जो रिझल्ट असायचा तो युनिव्हर्सिटीमध्ये ते नावं वाचून दाखवायचे, बा तू पास झाला पास झाला असं. ते म्हणले आपलं नाव नंबर असायचा, आपलं नाव येता येता कशी उत्कटता वाढायची की माझं नाव येत आहे की नाही, नाही का असं म्हणाले. नाम घ्यायला बसताना व्हायला पाहिजे म्हणाले की आता केव्हा मी नाम घेतोय. शब्दाला केवढं महत्त्व आहे माणसाच्या, नाही का. म्हणजे ते महाराज म्हणे तू पास झालास नाही तू तो झालास, म्हणजे किती त्याला महत्त्व आहे नाही का. तर सांगायचा हेतू असा, हे जे विश्वामध्ये जो नाद फिरत आहे त्या नादाचं मूर्त स्वरूप माणसामध्ये नामरूपानं आहे. आता नामरूपानं का, शब्दरूपानं का नाही. असं आहे, आत्ता मी मघा सांगितलं की साधन आणि साध्य
परमार्थामध्ये साधनामध्ये साध्य असलं पाहिजे, म्हणजे साधनाला साध्याचे गुण पाहिजेत. साध्यामध्ये जे गुण आहेत ते साधनात पाहिजेत. साध्याचे गुण काय? भगवंताचे गुण पहिली असेल तर तो शाश्वत पाहिजे, म्हणजे टिकणारा पाहिजे, म्हणजे कालाच्या अधीन नसणारा पाहिजे, नाही का? दुसरा तो सार्वजनिक पाहिजे, सगळीकडे पाहिजे, त्याला जागेचं आणि काळाचं बंधन नसलं पाहिजे, हा दुसरा गुण त्याचा. आणि तिसरा तो जीवाशी जडलेला पाहिजे. परमात्माचं नाव जसं त्याच्याशी जुडलेलं ओंकार स्वरूप तसं जडलेलं पाहिजे. आता नामाचं घ्या, महाराज उदाहरण द्यायचे नाही, नावाचं कसं जडलेलं आहे. चार माणसं निजलेली आहेत म्हणाले, त्यात एक नारायणराव आहे आणि एक मनुष्य आला, अहो लांब नाकाचे, अहो गोरे तुम्ही, अहो आमक्याचे चिरंजीव, उठा. उठेल तो, पण नारायणराव म्हणले कसं उठतो? म्हणजे तिन्ही अवस्थांमध्ये त्याच्या जीवाशी त्याचं नाम जडलेलं आहे. असं भगवंताचं सर्व अवस्थेमध्ये नाम जडलेलं आहे. हा पाहिला गुण. दुसरं काय त्यांचं बुद्धिमत्ता असेल म्हणून कुर्तकोटी मला म्हणाले, बघा मी भुल्लो म्हणाले, त्यांच्या आचार बुद्धिमत्तेला भुल्लो म्हणाले मी, बरं का? खरंच आहे. दुसरं म्हणाले असं आहे की माणसाचा नाव टिकवण्याकरता काय करतो माणूस मला सांगा, नाही का? देह जातो, त्याचं कुटुंब जातं, सगळं जातं, पण माझं नाव राहावं याकरता माणूस काय करतो, नाही का? म्हणजे हे नाम त्याचं कोणाचं अशाश्वत माणसाचं ते कायम टिकावं म्हणून प्रयत्न करतो, म्हणून नाम शाश्वत आहे भगवंतासारखं. तिसरी गोष्ट असं सांगितलं महाराज सांगितलं, हे जाऊ द्या, पण माणूस आपल्या नावाला किती जपतो म्हणाले, नाव खराब होऊ नये त्याकरता वाटेल ते करतो, पण नाव जपण्याकरता. अरे साधा मनुष्य जर नावाला इतकं जपतो, भगवंताला नाव किती जपावं लागत असेल? आणि ते नाव तुम्ही घेतल्यानंतर भगवंत प्रसन्न झाल्याशिवाय राहील कसा म्हणाले. सांगण्याचं हे तू थोडक्यात एवढा की हे नाम असं आहे. नाम ते रामदास म्हणायचे, नेम इज गॉड, नाम आणि नामी एकच आहे आपल्याकडे म्हणतात ना, हा त्याचा अर्थ आहे. एवढा डोस पुरे बरं का, नाही तर वेटरने डोस घ्यायचा आपला पुरे.